नमस्कार। भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मान्सूनचं प्रमाण थोडं जरी बदललं तर भारताच्या अन्न सुरक्षेच्या गडाला तडे जातात असा आपला अनुभव आहेच। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा अचूक अंदाज मिळणं खूप गरजेचं असतं आणि हा शेतकऱ्यांपर्यंत हा अंदाज पोहोचत असतं भारतीय हवामान विभाग। परंतु शेतकऱ्यांमध्ये या भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाबद्दल काहीशी नाराजी दिसून आलेली असते। शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर अंदाज पोहोचत नाही किंवा स्थानिक भाषेमध्ये स्थानिक अंदाज मिळत नाही अशी एक शेतकऱ्यांची नाराजी आहे। पण नेमकं शेतकऱ्यांमध्ये ही नाराजी का आहे आणि हवामान खात्याच्या पातळीवर तर याच्यावर काही काम चालू आहे का यावर आज आपण चर्चा करणार आहोत। आज आपल्यासोबत आहे पुणे वेधशाळेचे प्रमुख आणि अतिरिक्त महासंचालक डॉक्टर घोसाळीकर सर। सर, ॲग्रोनमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर। आजचा पहिला प्रश्न हाच आहे की आता आपण मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, म्हणजे यंदा जून ते सप्टेंबर या कालामध्ये पाऊस कसा झाला आणि एकूणच यंदाच्या मान्सूनचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? ज्यावेळी भारतीय हवामान विभागाने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आणि नंतर मग एप्रिल महिन्याच्या मध्यावरती आणि जून महिन्याच्या सुरुवातीला आपल्या दीर्घकालीन पावसाचं जे पूर्वानुमान असतं त्या पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान दिलं, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की पाऊस जो आहे तो संपूर्ण देशामध्ये आणि एकंदर राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पण तो समाधानकारक असेल, सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा किंचित जास्त असण्याची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवली। आजपर्यंत म्हणजे आजच्या तारखेला अजून मान्सूनच्या अजून 4-5 दिवस सीझनचे संपायचे आहेत, पण संपूर्ण देशामध्ये जवळजवळ तो 7% सरासरीपेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर तो राज्यामध्ये जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये एकंदरच सर्व जिल्हे असं मी म्हणेन की सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा खूप जास्त पाऊस राज्यामध्ये आपल्याला दिसतोय। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20-22% सरासरीपेक्षा जास्त पाऊस राज्यामध्ये झालेला आहे। काही ठिकाणी आपल्याला खूप जास्त पाऊसही दिसला, पण एकंदर जर का चित्र बघितलं मान्सून आता जवळजवळ संपत आला आहे तर मला असं वाटतं की राज्यामध्ये पाऊस जो आहे ते सतत 3रं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये पाऊस हा समाधानकारक आहे। खास करून मराठवाड्याचा जे आपला विभाग आहे जो नेहमी पावसासाठी किंवा पाण्यासाठी त्याला समस्या असतात, तर मला असं वाटतं की तिकडचा शेतकरी समाधानी असेल की कंटिन्युअस 3रं वर्ष त्याला सरासरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडताना दिसतोय। बरोबर सर, आपण जर विचार कर म्हणजे जर बघितलं तर मान्सून तसा सुशांत समजला जातो, म्हणजे मान्सूनचा पाऊस हा सतत आणि संयमी पडत असतो, परंतु यंदाच्या मान्सूनच्या हंगामामध्ये असा एक अनुभव आला की स्थानिक पातळीवरती प्रणाली तयार झाल्या त्यामुळे विजांसह ढगांचा गडगडाट असेल किंवा वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला, पण हे नेमकं का घडतं आहे? कसं असतं की ज्यावेळी पाऊस सतत पडत असतो त्यावेळी ढगांचा किंवा विजांचा गडगडाट जो आहे तो आपल्याला दिसत नाही। कधी कधी कसं असतं की पावसामध्ये पावसाच्या दोन स्पेलमध्ये मध्ये काही दिवस पावसामध्ये आपल्याला खंड दिसतो, खंड म्हणण्यापेक्षा पाऊस थोडासा रोडावलेला दिसतो, त्यावेळी अशा प्रकारच्या गडगडाटासह पावसाची शक्यता निर्माण होते कारण हवेमध्ये आर्द्रता पुष्कळ असते। अर्थात अशा प्रकारच्या थंडरस्टॉर्म ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या गोष्टीचं पूर्वानुमान आपल्याला सर्वसाधारणतः 24 ते 48 तास अगोदर देता येतं आणि रडारच्या माध्यमातून आम्हाला सांगता येतं की पुढचे 3 ते 4 तास कशाप्रकारे होणार आहे। यावर्षी गारपीट राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कुठे झाली नाही, एखाद दुसरे ठिकाणं वगळता, पण थंडरस्टॉर्म्स नक्कीच राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला होताना दिसले। पण सर, नेमकं असं आपण समजायचं का की मान्सूनच्या पावसामध्ये काहीसा बदल झाला, कारण जसं आपण सांगितलं की थंडरस्टॉर्म आपल्याला जाणवलं यावर्षी, तर हा बदल नेमका कशामुळे जाणवतो असं? पाऊस जो आहे तो सर्वसाधारणतः ज्यावेळी मान्सून सुरू होतो त्यावेळी अर्थात प्रत्येक शेतकऱ्याची आणि माझीसुद्धा अशी अपेक्षा आहे की त्याने तो सतत यावा, तो मध्यम स्वरूपाचा असावा आणि त्याने जी पिकांची प्रत्येक स्टेजेस असतात त्या प्रत्येक स्टेजला शेतकऱ्याला अपेक्षित पाऊस पडावा हे अर्थात काय म्हणे त्याला एक गणित आहे जे प्रत्येकाला हवावं असं वाटेल। पण पाऊस जो आहे त्याची स्वतःची काही एक विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, बरेच जण त्याला लहरी म्हणतात, पण मी असं म्हणेन की लहरी हा त्याचा स्थायी भाव आहे असं मी म्हणेन। पाऊस ज्यावेळी येतो त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही बियाणं पेरणीसाठी घाई वगैरे करायची नाही, कारण बऱ्याचदा सर्वसाधारणतः मेच्या अखेरीस आम्हाला फोन यायला लागतात की सर पाऊस केरळमध्ये आला का, आणि एकदा केरळमध्ये आला दाखल झाला म्हटलं की मग पुढचे प्रश्न असतात की राज्यामध्ये कधी येणार, आणि राज्यामध्ये पहिला पाऊस पडला की लगेच शेतकऱ्यांची थोडीशी धावपळ लगबग सुरू होते की सर पेरणीला कधी आम्ही सुरुवात करायची। त्यावेळी आम्ही खरोखरच शेतकऱ्यांच्या अतिशय शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना सांगतो की जोपर्यंत जमीन संपूर्णपणे ओली होत नाही
आणि जोपर्यंत आपल्याला मागे पडणारा त्याच्यानंतर पडणारा पाऊस दिसत नाही तोपर्यंत तुम्ही पेरणी करू नका. कधीकधी काय होतं, पावसाच्या सुरुवातीला पाऊस पडतो आणि नंतर मग 8 दिवस पाऊस नसतो आणि नेमकं शेतकरी तिथेच अडतो किंवा त्याची अडचण निर्माण होते. पेरणी करून मग तो वाट बघतो की पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही, आणि जमीन एकदा पडलेल्या पावसाने जमीन सगळी ओली होत नाही, त्याच्यामध्ये जो आर्द्रता हवी असते ती त्याला मिळत नाही. तर सर्वसाधारणतः मी असं म्हणेन की शेतकऱ्यांच्या किंवा हवामान विभागाच्या सर्वांनाच असं वाटतं की पाऊस हा चांगला पडावा सतत पडावा, पण त्याच्यामध्ये आता थोडासा आपल्याला स्थित्यंतर होताना दिसतं आहे का. तर उदाहरणं द्यायचं म्हणजे आजकाल मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे दिवस वाढत आहेत असं बऱ्याच ठिकाणी अभ्यासामध्ये दिसतं आहे. मंद किंवा मध्यम स्वरूपाचा लागून राहणारा पावसाचे दिवस हळूहळू कमी होत आहेत. फक्त राज्याबद्दलच नाही म्हणत मी, तर एकंदरच देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसते की समजा एखाद्या ठिकाणचा संपूर्ण सीझनचा पाऊस 1-2 हजार आहे, तर तो 2 हजार पाऊस 4 महिन्यात पडताना आपल्याला दिसत नाही, तर तो कुठल्या तरी 4 स्पेलमध्ये येतो आणि मग 200-200-200 करून तो सगळा पाऊस जो आहे तो त्याचा कव्हर करतो. आकडेवारी चांगली होते बरोबर, पण प्रश्न असा आहे की तो पाऊस शेतकऱ्याला पूरक आहे का, अनुकूल आहे का. तर ज्यावेळी अशा प्रकारचं हवामान बदलतं आहे, मला वाटतं हवामान विभागाने शेतकऱ्यांशी अजून चांगला दृढ संपर्क साधावा की कशा प्रकारे हवामान अपेक्षित आहे आणि त्याने कशाप्रकारे त्यांच्या शेतीच्या कामाचं नियोजन करणं हा एक जो आपला एक कॉन्टॅक्ट पॉईंट आहे ह्याला अजून वाढवण्याची सध्याच्या काळामध्ये गरज आहे. अगदी सर, आता आपण बोलताना सांगितलं की आता म्हणजे कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडतो आहे, तर आपण जर बघितलं की मान्सूनमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये इव्हन यंदासुद्धा असं जाणवलं की पावसाच्या वितरणातले जी काही तफावत आहे ती वाढते आता हळूहळू, म्हणजे कमी दिवसामध्ये पावसाचं प्रमाण जास्त होणं किंवा मग पावसाचा जो खंड आहे की म्हणजे आपण बघितलं की जुलै महिन्यामध्ये सुद्धा 15 दिवसाचा खंड पडला, ऑगस्टमध्ये तेच झालं, तर हे नेमकं का घडतं सातत्याने की काय झालंय की एक जे क्लायमेट म्हणजे हवामानामधले जे बदल आहेत त्याचे जे एक्सपर्ट्स आहेत त्याचे जे वैज्ञानिक आहेत ते सर्वसाधारणतः सगळीकडे जगामध्ये त्यांचं एक मत आहे की क्लायमेट चेंजमुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढणार आहे. तापमान वाढल्यामुळे काय होणार आहे की हवेची आर्द्रता धरून ठेवण्याची क्षमता वाढणार आहे, आणि ज्यावेळी आर्द्रता धरून ठेवण्याची क्षमता वाढेल तर त्यावेळी जे ढग त्या आर्द्रतेतून तयार होतील ते सगळे ढग मोर ऑर लेस थंडरस्टॉर्म किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडणारे असतील. अशावेळी जो पाऊस पडतो तो फार थोड्या वेळासाठी थोड्या कालावधीसाठी पण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला दिसतो. तर हे सर्व चित्र सर्वसाधारणतः आता आपल्याला दिसतं आहे. आपण जे म्हणालात की पावसाचे मध्यम स्वरूपाच्या पावसाचे दिवस कमी होत आहेत का, तर मी असं म्हणेन की येस, अशा प्रकारचा ट्रेंड आपल्याला दिसतो आहे. मान्सूनचा ओव्हरऑल ट्रेंड जर का बघितला राज्यामधला किंवा देशामधला तर त्याच्यामध्ये गेल्या 100-120 वर्षाचा डेटा माझ्यासमोर आहे, तर त्याच्यामध्ये मी असं बघतो आहे की हा जो पाऊस आहे संपूर्ण मान्सून त्याच्यामध्ये विशेष फरक पडला नाही, पण त्याच्या वितरणामध्ये फरक पडताना आपल्याला दिसतोय. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की राजस्थान हा आपल्याला अवर्षणाचा भाग म्हणता येत होता, म्हणजे तिथे नेहमीच पाऊस कमी पडणार, पण आजकाल जर आपण बघितलं की नॉर्थ वेस्ट राजस्थानमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला तिथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. यावर्षी असं झालं आहे की UP बिहार म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्य जी आहेत ही ह्याच्यामध्ये नेहमी दरवर्षी खूप मुसळधार पाऊस कधीकधी पूर महापूर पण येतात बिहारमध्ये वगैरे. यंदा प्रथमच असं झालं आहे की सीझन जवळजवळ संपत आला आहे पण अजूनही उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. नॉर्थ ईस्ट म्हणजे ज्याला आपण ईशान्येकडची राज्य म्हणतो ही पण मुसळधार ते अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध आहेत बरोबर, पण आजच्या तारखेला जर आकडेवारी बघितलं तर तिथे पण बरेचशी राज्य अशी आहेत की जिथे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडताना दिसत आहे. हे जे चित्र आहे हे जे बदलते चित्र आहे ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. तशा प्रकारचा अभ्यास होतो आहे आणि त्याच्यातून येणारे जे निष्कर्ष आहेत किंवा मार्गदर्शन तत्त्व आहेत ती मला असं वाटतं की शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये योग्य वेळी ती त्या त्या राज्यातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि हवामान विभाग ते प्रयत्न करतच आहे, पण मला असं वाटतं की त्याला अजूनही लोकसहभागाची किंवा अजून काही लोकांची आपल्याला ज्या हवामानविषयी जागरूकता आहे तशा प्रकारच्या संस्थांची आम्हाला गरज आहे. तर मला असं वाटतं की तसं असेल तर टीम चांगली तयार होऊ शकते.
सर आता आपण मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, मान्सून परतीच्या प्रवासावरसुद्धा निघालेला आहे, तर मात्र जसं शेतकऱ्यांना जूनमध्ये पाऊस कसा राहिल्याची उत्सुकता असते तसंच ऑक्टोबरमधल्या पावसाचीसुद्धा उत्सुकता असते, कारण आपल्या राज्याची जी महत्त्वाची पिकं आहेत कापूस आणि सोयाबीन ही ऑक्टोबरमध्ये काढणीला येतात, तूर आणि मका हे पक्वतेच्या स्टेजमध्ये असतात, आणि असा एक ट्रेंड आहे मागच्या 4-5 वर्षामध्ये की नेमका ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतो आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, तर या ऑक्टोबरमध्ये नेमका पावसाचा अंदाज काय, पाऊस कसा राहू शकतो यंदा? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपल्या राज्याचं जर का आपण सर्वसाधारणतः संख्याशास्त्रावरून जर का बघितलं तर ज्यावेळी परतीचा पाऊस असतो त्यावेळी राज्यामध्ये पाऊस चांगला पडतो, नंबर वन. अर्थात प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आहेत आणि काही चॅलेंजेस आहेत. फायदा आहे की अशा प्रकारे ज्यावेळी शेवटच्या टप्प्यामध्ये पाऊस चांगला पडतो त्यावेळी जमिनीची ओल कायम राहते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या 8 ते 9 महिन्यासाठी थोडेसे अजून सॉफ्ट होतात किंवा नरम होतात, आणि त्याचबरोबर खरीपच्या नंतर येणारा जो रब्बी सीझन आहे त्या पिकासाठी लागणारं जे जमिनीची ओल आहे मला वाटतं त्याच्यासाठी पण त्याचा फायदा होतो. पण आपण एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला की नेमकी यावेळी पिकं कापणीला आलेली असतात, म्हणजे सर्वसाधारणतः दसरा किंवा दिवाळीच्या अगोदर आपल्याकडे अशा प्रकारची, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जी पिकं आहेत ती उभी पिकं आहेत, आणि त्यावेळी अशा प्रकारचा जर का पाऊस खूप मोठा पडणार असेल तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. पण मला असं वाटतं की जे हवामान विभाग सल्ले देतं, हवामान विभाग काय करतं की दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संपूर्ण राज्यांमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये कशाप्रकारे एकंदरच हवामान असेल ज्याच्यामध्ये पाऊसही आहे, आर्द्रता आहे, सूर्यप्रकाश आहे, कमाल तापमान, किमान तापमान, आकाश कशा प्रकारचं असेल, कशा प्रकारचे जर का काही तीव्र हवामानातले बदल होणार असतील तर ह्या सर्व माहिती ह्या जिल्हास्तरीय लेवलवरच्या आम्ही पूर्वी द्यायचं, हे आपल्यालाही माहीत आहे, म्हणजे अग्रवनला ह्या गोष्टी काही नवीन नाही आहेत. त्याचबरोबर गेल्या 2 वर्षापासून आता आम्ही ब्लॉक लेवलला तशा प्रकारचं पूर्वानुमान द्यायला सुरुवात केली आहे, कारण कधीकधी जिल्हा खूप मोठा असतो, शेतकऱ्याला त्या जिल्ह्याच्या दिलेल्या ॲडवायझरी किंवा मार्गदर्शनावरती त्याचा फायदा होत नाही. म्हणून हवामान विभागाने काय केलं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या माहितीसाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी आता आम्ही जिल्हास्तरीवरून ब्लॉक लेवलवरती आलो, म्हणजे तो जो आहे तो फार छोटा एरिया आहे आणि तशा प्रकारची गणितं, म्हणजे ज्याला आपण मॉडेल्स म्हणूया, तशा प्रकारची गणितं, तशा प्रकारचं ऑब्झर्वेशनल नेटवर्क, निरीक्षणांची केंद्र, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तशा प्रकारची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी साधनं, म्हणजे मी असं म्हणेन की हवामान विभागाने एक चांगलीच एक स्टेप घेतला काही वर्षापूर्वी की सोशल मीडियाचं सढळ असते आपल्याला कसं वापर करता येईल, कारण आजकाल प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि तो वापरता येण्यासारखा आहे, त्यामुळे हवामान विभागाने सोशल मीडियावरती अशा प्रकारचे हवामानाचे सल्ले, तीव्र इशारे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या हवामान विभागाने सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होत आहे. शेतकरी स्थानिक भाषेमध्ये आमच्याशी संपर्क साधतोय, जर का जसं महाराष्ट्रामध्ये आहे तर शेतकरी म्हणतो की उस्मानाबादचा किंवा उमरगाचा शेतकरी मला म्हणतो साहेब 4 दिवस झाले पाऊस पडला नाही मी काय करू म्हणून, तर अशा प्रकारचा जो संपर्क एक साधला आहे मला असं वाटतं की ती येणाऱ्या काळासाठी एक लागणारी चांगली गोष्ट आहे. ब्लॉक लेवलवरती फोरकास्ट शेतकऱ्यांना चांगला त्याचा उपयोग होतो आहे, अर्थात अजून ते थोडंसं आम्हाला विकसित करायचं आहे, कारण 2 वर्षापूर्वीच आम्ही त्याला सुरू केलं आहे. शेतकऱ्यांकडून येणारा फीडबॅक, त्यांच्याकडून येणारे सल्ले, त्यांच्याशी असलेला संपर्क, त्याच्यावर आम्हाला अजून त्याच्यामध्ये काही ॲडिशनल सुधारणा करता येतील. महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात महत्त्वाचा माझा पहिला टप्पा हा असेल की जे मी हवामान विभाग सल्ले किंवा इशारे देतो सर्वप्रथम ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे, त्याला समजेल ह्या भाषेमध्ये पोचणं गरजेचं आहे आणि ते IMD कडूनच पोचणं गरजेचं आहे, नाहीतर त्याच्यामध्ये कधीकधी शेतकऱ्यांचा गोंधळ होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मग त्याचं नुकसानही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी बरोबर सर. आपण जर बघितलं की यंदा तुमच्यापर्यंत सुद्धा हे पोहोचलंच असेल की यंदा जे काही हवामान अंदाज दिले जातात किंवा IMD चे दरवर्षी जे काही हवामान अंदाज दिले जातात तर शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी असते की अंदाज बरोबर आला नाही किंवा मग अंदाज शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचलेला नाही, तर नेमकं हे शेतकऱ्यांची जे काही म्हणजे टीका म्हणता येईल किंवा मग शेतकऱ्यांचा जो काही रोष म्हणता येईल तो योग्य आहे का किंवा खरा आहे का? मी तर असं म्हणेन की मला खूप आनंद होतो ज्यावेळी एखादा शेतकरी मला म्हणतो की साहेब तुम्ही दिलेलं फोरकास्टपर्यंत सारखं आमच्याकडे काही पडलं नाही, म्हणजे तो त्याला असलेल्या माहितीनुसार तो आम्हाला सरळ सरळ सांगतो, म्हणजे एक तर असं आहे की त्याला आमच्याविषयी असणारा एक विश्वास
हवामान विभागावरती असणारा विश्वास आहे म्हणून ते सांगतो की साहेब तुमचा फोरकास्ट मध्ये काहीतरी गडबड झाली आहे का, तर दॅट बिकम्स एक वन इनपुट फॉर अस, म्हणजे ते एक आमच्यासाठी एक इनपुट होतं ज्याच्याने आम्हाला बघता येतं की नेमकं तिथे काय घडलं. असं नाही की जे मी सांगेन तेच तुम्ही ऐकावं असं नाही, आम्ही त्यांच्याकडून पण ऐकण्यासाठी तयार असतो. आणि ज्यावेळी चांगला पाऊस पडतो त्यावेळी पण शेतकरी म्हणतात की हो साहेब तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पाऊस चांगला पडला, शेतीची कामं सुरुवातीची कामं व्यवस्थित झालीत, पिकं वर येताना दिसत आहेत, आम्हाला आनंद होतो ऐकून. आणि ज्यावेळी शेतकरी नाराज होतो त्यावेळी पण आम्ही तशा प्रकारच्या विचारांचं मंथन करतो की नेमकं काय घडलं, IMD ची माहिती त्याच्यापर्यंत पोचली, ती पोचली तर खरोखरच IMD ची माहिती होती का, किंवा पोचण्यामध्ये काही विलंब झाला का, आणि त्याला कसं समजेल ह्या भाषेमध्ये. म्हणजे खूपशा टेक्निकल गोष्टी टाळून शेतकऱ्यांना, आजकाल शेतकरी जो आहे तो प्रगत शेतकरी आहे राज्यातला शेतकरी मी असं म्हणेन, म्हणजे ते आपल्यासाठी एक चांगलं बाब आहे. मोबाईल हाताळणं किंवा इंग्रजी किंवा बहुतांश मराठी भाषेतून येणारे सल्ले किंवा जी चित्र आम्ही त्यांना पाठवतो त्याच्यामधून त्यांना बऱ्याच अंशी त्यांना कळतं. ज्यांना नाही कळत कधी कधी तर ते कृषी विभागाशी किंवा आमच्याशी संपर्क साधतात आणि आम्ही त्यांच्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात काम मोठं आहे, कामाचा आवाका मोठा आहे राज्यामध्ये. मला वाटतं 55 ते 60 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त सर्वसाधारण 1 करोडच्या आसपास शेतकरी असण्याची शक्यता आहे. राज्याच्या कृषी विभागाशी आम्ही संपर्कात आहोत. दर शुक्रवारी मी म्हणतो भारतीय हवामान विभाग राज्याच्या कृषी विभागाबरोबर यूट्यूबवरती लाईव्ह शेतकऱ्यांशी संपर्क साधतो आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो की कशाप्रकारे येणाऱ्या पुढच्या 5 ते 7 दिवसाचं हवामान आहे. आणि अशा प्रकारचे यूट्यूब चॅनल सगळीकडे फिरवल्या जातात. कृषी विभाग जे राज्यामध्ये आहेत, म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठ, राहुरी, अमरावती, जे कोकण कृषी विद्यापीठ, या सर्व विद्यापीठांशी आम्ही 24 तास संपर्कात आहोत असं म्हणायला हरकत नाही. ज्यांच्याकडून माहिती मग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. अर्थात एवढं करून सुद्धा बऱ्याचदा शेतकरी नाराज होतो. वेल टेकन, पण मला असं वाटतं की कदाचित ती चूक त्यांची नाही, हवामान विभागाने अजून काय म्हणे त्याला जोर लावून काम करायची गरज आहे, तशा प्रकारे काम होत आहे असं मी म्हणे. बरोबर. आता आपण अंदाजाविषयी बोलत आहोत, तर सर शेतकऱ्यांमध्ये जर आपण शेतकऱ्यांचा एक कल बघितला तर हवामान अंदाजाविषयी, तर मागच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचं जर असं म्हणणं असतं की आमच्या स्थानिक भाषेमध्ये स्थानिक पातळीवरचा आम्हाला अंदाज मिळत नाही आणि एक कुठेतरी भाषेची पोकळी असल्यासारखं एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्याचा फायदा गैरफायदा म्हणता येईल काही लोक घेत आहेत, म्हणजे स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ बरेचसे निर्माण झाले. एका हवामान तज्ज्ञांनी तर जूनमध्ये असं सांगितलं तुम्ही बिंदास पेरण्या करा पहिल्याच आठवड्यामध्ये, बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्यासुद्धा केल्या. आता एक हवामान तज्ज्ञ असं सांगतायत की आता जानेवारीपर्यंत मान्सून लांबणार आहे, तर नेमकं ही लोक हवामान खातं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही म्हणून तयार झालेत का असं आपल्याला वाटतं का? बघा काय की अशा प्रकारची ही एक प्रवृत्ती आहे असं मी म्हणेन. आणि बऱ्याचदा अशा प्रकारच्या क्षेत्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्याला दिसते. पण मी इथे असं म्हणेन की जो आपला भारत देश आहे किंवा आपलं राज्य आहे हे कृषीप्रधान आहे. राज्याची संपूर्ण जी फायनान्स किंवा ज्याला आपण म्हणूया इकॉनॉमी जी आहे ती जी आहे ती कृषीवरती आधारित आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कृषीच्या माध्यमात जर का अशा प्रकारच्या लोकांचा शिरकाव झाला किंवा अशा प्रकारच्या लोकांना जर का प्रोत्साहन मिळालं कुठल्या वेगवेगळ्या कारणाने, तर मला असं वाटतं की ते राज्यासाठी, राज्याच्या कृषीसाठी आणि एकंदरच देशासाठी हे घातक ठरू शकतं. आपण जे म्हणता तशा प्रकारचे मेसेजेस माझ्याकडे पण येतात. काही लोकांनी तर मला ऑगस्टपर्यंत सांगितलं की काही लोकांचं म्हणणं आहे की अजून मान्सून आलाच नाही आहे. आणि काही लोकांनी मला असं सांगितलं की साहेब काही आमच्याकडे सल्ले असे आले की पाऊस आता जानेवारी फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. खरंच म्हणतो शेतकरी अशा ज्यावेळी बातम्या ज्यांना कुठलाही वैज्ञानिक बेस नसतो अशा ज्यावेळी बातम्या शेतकऱ्यांना तर पोचतात, ते शेतकरी मी असं म्हणेन की त्याच्याकडे खूप विवंचन आहेत. म्हणजे कृषी आणि त्याच्यावर नंतर त्याच्या काही अनेक आर्थिक विवंचन आहेत, तर अशा प्रकारची माहितीची पडताळणी करण्याची सोय कधी कधी त्याच्याकडे नसते आणि मग तो स्वीकारतो की अशा प्रकारची कोणीतरी म्हणते त्याप्रमाणे असं होणार आहे का, आणि मग त्याने एखाद्या दुष्टचक्रामध्ये सापडणं हे मला वाटतं राज्याला घातक आहे. मला असं वाटतं की मी ज्यावेळी अशा प्रकारचे मेसेज माझ्याकडे आले त्यावेळी मी स्वतः ट्विटर हँडल माझं स्वतःचं आहे आणि IMD चंही ट्विटर हँडल आहे, मी त्याच्यावरती पण लोकांना मेसेज दिला, राज्य शासनालाही ऑफिशियली कळवलं आणि सर्व माझ्या मीडियाचे जे संपर्कात जे लोक आहेत त्यांना पण मी सांगितलं की अशा प्रकारचे जे स्वयंघोषित आहेत, असं नाही म्हणत की सर्वच स्वयंघोषित आहेत, काही लोक आम्हाला खूप मदत करतात. हवामान विभागाकडून आलेले सल्ले शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला त्यांची खूप मदत होती, इन्क्लुडिंग मीडिया.
बरोबर, नाहीतर कसं होणार की हवामान विभाग सगळं काही एकटं करू शकत नाही, त्याला काही लोकांची गरज आहे. आणि अशा प्रकारचे हवामानविषयी जागरूकता असलेले माहिती असलेले लोक काय करतात की हवामान विभागाकडून माहिती घेतात आणि ती माहिती जशीच्या तशी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो, पण जी एक वेगळी पद्धत काही ठिकाणी निर्माण होते, ज्याला बडो स्वयंघोषित म्हणतात किंवा ज्याला वैज्ञानिक कुठलाही बेस नाही आहे, बोगस तज्ञ, बोगस ज्याला, हा शब्द खूप चांगला आहे. तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये, नंबर वन. आणि जर का अशा होतात तर त्यातळी मी किंवा हवामान विभाग अशा प्रकारे त्याची तीव्र प्रतिक्रिया मीडियामध्ये आणि जनमानसामध्ये आम्ही देतो की प्लीज तुम्ही जी काही माहिती मिळेल ती हवामान विभागाकडून माहिती मिळालेली घ्या. आज मी असं म्हणत नाही की हवामान विभागाने दिलेलं फोरकास्ट चुकलं किंवा खूपच 90% 100% बरोबर असेल नाही, पण चुकलं तरी ते आम्हाला कळू दे. आणि ज्यावेळी बरोबर असेल त्यावेळी आम्हाला कळणारच आहे की ते सगळं काही व्यवस्थित आहे. पण एखाद्या चुकीच्या बातमीमुळे तुम्ही चुकीचा एखादा समजा निर्णय घेतला तर ते तुमच्या शेतीसाठी, तुमच्या एकंदरच पुढच्या संपूर्ण सीझनसाठी ते घातक ठरू शकतं. मला वाटतं ह्या प्रवृत्तीला आळा बसण्याची खूप गरज आहे. आणि शेतकरी, मी असं म्हणते, प्रगत शेतकरी आहे, तो समजदार आहे. आणि हवामान विभागाने अजून त्या सर्वांशी संपर्क साधण्याची गरज आहे असं मी म्हणेन. जो संपर्क आम्ही साधतो, मी असं म्हणेन की कदाचित त्याला अजून थोडंसं अजून 2 पावलं पुढे नेण्याची गरज आहे. जोपर्यंत मी शेतकऱ्यांशी वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्याशी आमनेसामने बोलत नाही आणि त्यांना सांगत नाही, कारण ह्या गोष्टी कधीकधी विश्वासाच्या असतात. लोकांचा, शेतकऱ्यांचा जो असतो तो विश्वास असतो. हवामान विभागावरती मी आजकाल बघतो की एखाद दिवशी मला ट्विटरवरती मला काहीतरी एखादा पोस्ट करायला वेळ झाला, लोक अतिशय काय म्हणूया त्याला, अधिकाराने, साहेब मेसेज नाही मिळाला. मग मला त्यावेळी मला जाणवतं की हे लोक अशा प्रकारच्या मेसेजेसची वाट बघतात. मग हवामान विभागाची माहिती, वेबसाईटवरची माहिती, ही माहिती त्यांनापर्यंत पोचवणं, मला असं वाटतं की हवामान विभागाचीच गरज आहे, ती जबाबदारी आहे. मीडिया त्याला साथ देत आहे, पण काही ठिकाणी अशा प्रकारे तुळक ज्या गोष्टी घडत आहेत, मला असं वाटतं की त्याला थोडंसं बघण्याचीही गरज आहे. हां, म्हणजे असं होतं की हे जे बोगस हवामान तज्ज्ञ अंदाज देतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही होतं, तुमच्या कानावर पण त्या गोष्टी आल्या असेल. तर हवामान अंदाज देणं ही एक हवामान विभागाची एक अथॉरिटी आहे, म्हणजे अधिकार हवामान विभागाचा आहे. की मग ही तज्ज्ञ, ही लोक इथंच थांबत नाही तर बऱ्याचदा हवामान विभागाचा अंदाज आहे म्हणून सुद्धा ते पुढे मेसेज फॉरवर्ड करत असतात. तर मग हवामान विभाग याच्यावर, त्यांच्यावर काही ॲक्शन घेणार आहे का किंवा असे काही तयारी चालू आहे का? मी असं म्हणेन की तुम्ही खूप चांगला प्रश्न केला. कधी कधी ते कुठंतरी एखादा मथळा छापतात आणि खाली असं म्हणतात की हवामान विभाग. आणि मी एकदा एकाला विचारलं तर ते म्हणाले की आम्ही हवामान विभागात म्हटलं, आम्ही भारतीय हवामान विभाग म्हटलं नाही. तर ही झाली पळवाट. पण मी असं म्हणतो की असं त्यांनी करू नये, हे का म्हणतात नाही, हे एथिकल नाही आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणूया की तुम्ही जागरूक समाजातले एक या देशाचे एक नागरिक आहात, तर तुमच्या एखाद्या आर्टिकलने किंवा तुमच्या एखाद्या लिहिलेल्या स्तंभाने जर का लाखो शेतकऱ्यांचं जर का नुकसान होणार असेल, तर मला वाटतं की हे स्वाभाविक आहे की त्यांना अशा प्रकारच्या गोष्टीची समज असणे गरजेचं आहे. हवामान विभागाच्या वेबसाईटवरती जी माहिती आहे की हवामान विभागाचे तज्ज्ञ एखाद्या व्हिडिओ क्लिपद्वारे किंवा त्यांच्या ट्विटर हँडलद्वारे किंवा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्याद्वारे जी माहिती देतात, किंवा कृषी विभागाकडून IMD जी माहिती त्यांना मिळते, अशा प्रकारची माहिती किंवा रेडिओवरती किंवा दूरदर्शनवरती जी मगाशी मी म्हणालो अशा प्रकारे जी माहिती आहे किंवा मीडियामधून मिळणारी माहिती आहे ज्याच्यामध्ये ते लिहितात की IMD हा शब्द वापरला जातो, तर तशा प्रकारची जर का माहिती शेतकऱ्यांनी, तीच माहिती जर का घेतली, ज्याला आपण म्हणे की ऑथराइज डीलर, हवामान विभाग जो आहे आपण त्याला असं म्हणे की ऑथराइज डीलर आहे, पण त्यांना बऱ्याच लोकांची गरज आहे समाजामधल्या. राज्य शासनाची गरज आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनची पण गरज आहे, कृषी विभागाची गरज आहे, इरिगेशन डिपार्टमेंटची गरज आहे. तर ह्या सर्वांची संपर्क जो आहे, ह्या सर्वांनी मिळून जर का फार्मर फर्स्ट, हा म्हणजे शेतकरी प्रथम, हा जर का ऑब्जेक्टिव्ह आपल्या डोळ्यासमोर ठेवला, तर मला वाटतं बाकीचे मुद्दे आपोआप गळून पडतील आणि त्याला वाट मिळण्याची चांगलीच त्याच्यामध्ये शक्यता आहे. सर, आता आपण म्हणजे चर्चा केली बोगस हवामान तज्ज्ञावर, कधी आपण त्यांना असं चॅलेंज केलं, कधी कॉन्टॅक्ट केला की नाही तुम्ही चर्चा करा? कारण ते जेव्हा अंदाज देत असतात ते पारंपरिक जे गावाकडे लोक सांगतात, वर ढगाकडे पाहिलं की हवामान अंदाज कळतो, माठातलं पाणी गरम का थंड,
जमिनीचं कुठली म्हणजे जमिनीचे माती कशी आहे त्यावरून गारपीट होणार आहे किंवा नाही होणार आहे याचा अंदाज कळतो. आपण कधी त्या लोकांना म्हणजे असं तुम्ही एक्सपोज का नाही करण्याचा प्रयत्न करतो एक हवामान खातं म्हणून की मी शेतकऱ्यांना त्यांची ते उघड पडतील शेतकऱ्यांपुढे. बघा प्रयत्न असा आहे म्हणजे भारतीय हवामान विभाग स्थापन होण्याच्या हजारो वर्षापासून संपूर्ण देशामध्ये शेती व्यवसाय हा चालू आहे. बरोबर. अर्थात त्यावेळी जी शेती होती ती नक्षत्रांवरती आधारित होती. कुठलं नक्षत्र आहे आणि त्यावेळी वाहन काय बेडू काय का म्हणजे हत्ती आहे हस्त नक्षत्र आहे किंवा काय तर तशा प्रकारचे आपल्याकडे मृग नक्षत्र आहे का ह्या सर्व गोष्टींची आपल्याकडे माहिती अतिशय व्यवस्थितपणे डॉक्युमेंटेड माहिती आहे. अर्थात शेतकरी आजच्या तारखेला पण ती वापरतात त्याला कुठलाही आमचं ऑब्जेक्शन नाही आहे. अर्थात आमचं कदाचित असं एक त्याच्यामध्ये मत आहे की ती माहिती आणि विज्ञानाची सांगड घालून जर का शेतकऱ्यांना अजून काही चांगलं जर का देता आलं तर नक्कीच आम्हाला आवडेल. पण फक्त जर का मी वर आकाश बघून मी म्हणालो की पुढच्या 7 दिवसात का होणार तर ह्याला वैज्ञानिक बेस नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये असं नेमकं तुम्ही जसा म्हणाला की ह्याच्यासाठी काय करता येईल तर मी या माध्यमातून त्या सर्व लोकांना मी इथे त्यांना आव्हान करतो की त्यांना विनंती करतो. आव्हान हा शब्द मोठा झाला. विनंती करतो की त्यांनी माझ्या पुण्याच्या कार्यालयामध्ये त्यांनी कधीही यावं माझ्याशी 10 मिनटं चर्चा करावी. मलाही ऐकायला आवडेल त्यांच्याकडून ते कशा प्रकारे ते करतात. मी तर असं म्हणतो की 1875 साली हवामान विभाग स्थापन झाला म्हणजे जो 150 वर्षाचा आमच्याकडे हा संपूर्ण कारभार चालू आहे आणि आमच्याकडे जी निरीक्षण केंद्र आहे ती 250-300 वर्षापूर्वीपासूनची निरीक्षण आमच्याकडे आहेत. एवढं करूनसुद्धा ज्यावेळी एखादं पूर्वानुमान पुणेसाठी किंवा बारामतीसाठी किंवा एखाद्या छोट्या मराठवाड्यातल्या गावासाठी ज्यावेळी म्हणजे विभागासाठी द्यायचं असतं खूप गणितं खूप नकाशे खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये आम्हाला बघायला लागतात आणि त्याच्यामध्ये पण मग आम्हाला असं बघायला लागतं की दिलेलं पूर्वानुमान कितपत खरं आलं तर मी तर असं म्हणून की जेव्हा एवढी आव्हानं आमच्यासमोर आहेत तर मलाही ऐकायला आवडेल त्यांच्याकडून की ते हे सगळं एवढ्या सोप्या पद्धतीने कसं सांगू शकतात त्याच्यामागे नेमकं काय रहस्य आहे. मी तर हा शब्द रहस्य हा म्हणे की काय त्याच्यामागे रहस्य आहे काय प्रकारची टेक्नॉलॉजी ते वापरतात. मी तर त्यांना आज विनंती करतो की त्यांनी माझ्या कार्यालयामध्ये पुण्याच्या कार्यालयामध्ये यावं आणि त्यांनी माझ्यासमोर बसून काही गोष्टी मला समजून सांगा मला त्या आवडायला ऐकायला आवडतील. पण जर का तसं नसेल तर माझी त्यांना नम्र विनंती आहे की ज्याच्या मेहनतीमुळे आपल्या रोजच्या ताटामध्ये 2 वेळा जेवण येतं त्याचं नुकसान करू नका. पैसा कमवता येतं शेतीसाठी शेतकरीच लागतो. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांसमोर असलेल्या विवंचना कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा नोकरीधंद्यामध्ये नाही आहेत म्हणजे त्याच्या भोवती असलेल्या विवंचना आहेत तर त्या विवंचना कमी कशा करता येईल हा एक आपला जर का उद्देश असेल आपण ते वाढवता येत नसेल तर कमीत कमी जे आहेत त्याच्यामध्ये हवामान विभाग जे काही कमी करण्याचा प्रयत्न करतं तर त्याच्यामध्ये काही आडकाठी येऊ नये. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांना एक चांगलं सक्षम आणि व्हेरीफाईड पडताळणी केलेलं हवामानविषयीचं पूर्वानुमान जर का शेतकरी मिळेल तर राज्यातला शेतकरी किंवा संपूर्ण देशातला शेतकरी हा अजून सबळ होईल. अजून त्याचा हवामान विभागावरती राज्याच्या एकंदरच धोरणांवरती आणि देशावरती त्याचा चांगला विश्वास वाढेल आणि तो कदाचित अजून चांगल्या जोमाने काम करू शकतो नाहीतर मग तो प्रत्येक वेळी चुकीची बातमी मिळाली आणि त्याच्यात दडपणाखाली तो असेल असं सरांनी आता हवामान तज्ज्ञ की जे स्वतःला स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ म्हणतात आणि हवामान खात्याच्या नावावरती स्वतःचे बोगस अंदाज शेतकऱ्यांनी दिलास त्यांना एक आव्हान केलं की त्यांनी पुढे यावं आणि चर्चा करावी. सर आपण आव्हान केल्याबद्दल खरंच आपलं अभिनंदन की हे होणं गरजेचं होतं. मला तर वाटतं आपण आता सर्व प्रश्नांवरती चर्चा केलेली आहे. आपण आम्हाला वेळ दिला ॲग्रोवनला आणि शेतकऱ्यांना एवढं छान प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. आपण आज इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार. आणि मला पण मी पण ॲग्रोवनचा खूप आभारी आहे की अशा प्रकारच्या माध्यमातून मला असं वाटतं की मला अजून शेतकऱ्यांपर्यंत खूप अजून जवळ जाण्याची एक संधी मिळाली आणि नक्कीच त्याचा फायदा एकंदरच आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना होईल आणि बळीराजा सुखावेल हीच आपण इच्छा आहे माझी पण मनामधून. धन्यवाद. धन्यवाद सर.